हेलो स्टूडेंट, आई एम सुप्रिया झरकर एंड वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर ऑनलाइन लर्निंग सेशंस। टुडेज आवर टॉपिक इज वोकैबुलरी एंड आवर सब यूनिट इज फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम बिगर वन्स। म्हणजे मोठ्या शब्दामधून छोटा शब्द शोधून काढणे। तर या भागात आपण पाहणार आहोत फाइंडिंग स्मॉल वर्ड्स। दिस ऍक्टिव्हिटी इज यूजफुल फॉर एनरिचमेंट ऑफ स्टुडंट्स वोकॅबलरी। अ वर्ड हॅव्हिंग मोर नंबर ऑफ वर्ड्स इज गिव्हन टू द स्टुडंट। स्टुडंट विल बी एबल टू मेक स्मॉल वर्ड्स यूजिंग दीज लेटर्स फ्रॉम द गिव्हन बिगर वर्ड्स। म्हणजे आपल्याला आपल्या शब्दांचा संग्रह वाढण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे। हा जो सब युनिट आहे तो आपल्याला शब्द साठा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा असा असणार आहे। या ठिकाणी काय दिलेलं असतं मुलांना, तर एक मोठा शब्द दिलेला असतो ज्या शब्दातले लेटर्स घेऊन आपल्याला छोटा शब्द बनवायचा असतो। तर फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, गोल्ड, GOLD। आता हा जो चार लेटर्सचा वर्ड आहे त्यापैकी आपल्याला छोटा वर्ड शोधून काढायचा असतो ज्याला की एखादा अर्थ प्राप्त झालेला आहे। तर OLD गोल्ड म्हणजे गोल्ड मीन्स सोने, OLD ओल्ड मीन्स वय किंवा वयस्क। तर मोठ्या शब्दातून आपण हा छोटा शब्द शोधून काढलेला आहे। फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम बिगर वन हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आहे मुला। जसे की आपल्याला माहिती आहे की उत्तर हे प्रश्नामध्येच लपून बसलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही। आपल्याला फक्त प्रश्नामध्ये लक्ष देऊन पाहण्याची आणि शोधण्याची गरज आहे। तर अशा पद्धतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने या प्रश्नाचे मार्क मिळवू शकतो। तर यासाठी आपल्याला आणखी एक उदाहरण घ्यायचं आहे। SPARROW स्पॅरो म्हणजे चिमणी। तर या मोठ्या शब्दातून आपल्याला एक छोटा शब्द शोधून काढायचा आहे। तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा शब्द व्यवस्थित वाचून पाहावा लागेल। हा प्रश्न जेव्हा आपण सोडवत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळी आपल्याला व्यवस्थित वाचून घेणं अत्यंत आवश्यक असतं। आणि जेव्हा आपण पूर्ण वाचल्यानंतर त्याच शब्दातील लेटर्सला घेऊन एखादा नवीन शब्द बनवतो, त्यावेळेस आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द मिळवणे आवश्यक असतं। तर आता या शब्दामध्ये पहा, SPARROW स्पॅरो, याच्यामध्येच एक शब्द लपलेला आहे, एरो। एरो म्हणजे बाण। तर लगेच आपल्याला इथे सापडलेला आहे हा शब्द। मग अशाच पद्धतीने आपण परीक्षेमध्ये जेव्हा एखादा छोटा शब्द विचारलेला आहे तो मोठ्या शब्दामधून लपून बसलेला आहे तो आपल्याला बाहेर काढायचा असतो। अशा पद्धतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो। लेट सी अ क्विक एक्झाम्पल फॉर दिस क्वेश्चन। ओके, हाऊ मेनी टू लेटर वर्ड्स कॅन बी फॉर्म्ड बाय युझिंग द लेटर्स ऑफ टाउन। म्हणजे टाउन या शब्दाला घेतल्यानंतर या शब्दातील लेटर्स यूज करून आपल्याला दोन अक्षरी किती शब्द बनवता येतात, TOWN टाउन। तर हा आपण पहिले घेऊया, TOWN। तर पहिला शब्द दोन अक्षरी शब्द, टू लेटर्स वर्ड होतो,
TO2, त्यानंतर ON ON आणि त्यानंतर होतो NO NO। हे तीन शब्द आपल्याला, हे तीन टू लेटर वर्ड्स आपल्याला टाउन या क्वेश्चन मधून, या वर्ड मधून तयार झालेले आहेत। तर मग तुम्हाला इथे दिसतेच आहे की आंसर आहे, राइट आंसर आहे 3। लेट्स टेक अनदर क्वेश्चन। राइट द मिसिंग लेटर इन दिस चार्ट। हियर इज अ क्वेश्चन मार्क, NE WA एंड डबल D। म्हणजे या तीन शब्दांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी कोणता वर्ड घ्यावा लागेल, या तीन वर्ड्सला कंप्लीट करण्यासाठी या चार शब्दांपैकी, या चार लेटर्स पैकी कुठला लेटर आपल्याला घ्यावा लागेल। तर सुरुवातीला आपण पाहूया जी। जीएनई होईल का? मीनिंगफुल वर्ड होत नाहीये जीएनई। आता वाय ट्राय करून पाहूया, वायएनई। वायएनई हा सुद्धा काही मीनिंगफुल वर्ड होत नाहीये। आता ए, एएनई। एएनई हा देखील मीनिंगफुल वर्ड होत नाही। या एक्झाम्पल मध्ये जर आपण ओ हा शब्द टाकून पाहिला तर ओ एनई वन हा देखील मीनिंगफुल शब्द बनतो। ओ डब्ल्यू एल औंड हा देखील मीनिंगफुल शब्द बनतो। ओ डबल डी ऑड हा देखील मीनिंगफुल शब्द बनतो। म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर करावं लागेल। लेट सी अनदर क्वेश्चन। चूज द मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड कॅलेंडर। म्हणजे कॅलेंडर या शब्दापैकी आपल्याला छोटा शब्द शोधून काढायचा आहे जो की मीनिंगफुल देखील असणार आहे। त्याचा पर्याय आहे एक कार, दुसरा डेर, कॉल, ले। तर बघितल्या बघितल्याच आपल्याला समजून जाईल CAR हा शब्द आपल्याला कॅलेंडर या शब्दामध्ये सापडलेला दिसतो। म्हणून आणि कार हा अर्थपूर्ण शब्द देखील आहे, मीनिंगफुल वर्ड देखील आहे। दॅट्स वाय द राईट आन्सर इज फर्स्ट ऑप्शन CAR कार। अनदर क्वेश्चन। फॉर द वर्ड ब्लॅक बोर्ड विच वर्ड विल बी अपोजिट फॉर द अंडरलाइन वर्ड, अँड अंडरलाइन वर्ड इज ब्लॅक। म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा आहे की हा जो ब्लॅक बोर्ड हा शब्द आहे त्यातल्या अंडरलाइन केलेल्या ज्याच्या खाली रेष आहे असा, अधोरेखित असा जो शब्द आहे तो आहे ब्लॅक। आणि विच विल बी द अपोजिट वर्ड, म्हणजे अपोजिट मीन्स विरुद्धार्थी शब्द, कोणता असणार आहे ब्लॅक साठी। तर पर्याय आहे 4, फेअर, सिल्वर, ब्राइट अँड व्हाइट। तर या चारही पर्यायांचा अर्थ आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। फेअर म्हणजे गोरा, सिल्वर म्हणजे चंदेरी, ब्राइट म्हणजे शुभ्र, व्हाइट म्हणजे पांढरा। ब्लॅकच्या विरुद्धार्थी कोणता असणार विद्यार्थी मित्रांनो? ब्लॅकच्या विरुद्धार्थी असणार राइट व्हाइट। सो द करेक्ट आन्सर इज 4th व्हाइट। लेट्स सी क्वेश्चन नंबर 3। रिअरेंज द लेटर टू गेट अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम आर, ARER। म्हणजे आर या वर्डला घेऊन त्यातील लेटर्सला रिअरेंज करून आपल्याला दुसरा कोणता मीनिंगफुल वर्ड सापडू शकतो? तर पर्याय दिलेले आहेत AER। AER हा मीनिंगफुल आहे का? नाही। REA नाही। RAE नाही। EAR राइट। EAR मीन्स इयर।
कान, आर ई ए या लेटर्स ला रीअरेंज केल्यानंतर आपल्याला जो मीनिंगफुल शब्द मिळतो तो आहे ई ए आर. सो द करेक्ट आंसर इज इयर. सेम लाइक दिस वी कॅन अरेंज द लेटर अँड मेक मीनिंगफुल वर्ड्स. म्हणजे अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या शब्दांना अदला बदल करून एक मीनिंगफुल अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो आणि परीक्षेमध्ये या प्रश्नाचा हमखास गुण मिळवू शकतो. अधिकाधिक उदाहरणांचा सराव करा आणि हमखास यश मिळवा.